इंग्लिश इजी या चैनल मध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आपण डायरेक्ट डायरेक्ट स्पीच बघतो आहे, डायरेक्ट डायरेक्ट स्पीच मध्ये आपण ज्या जे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत त्या वाक्यानुसार त्याच्यामध्ये कसे बदल होतात हे बघतो। यापूर्वी आपण असर्टिव सेंटेन्स मध्ये होणारा बदल आणि इंटरव्हिटिव्ह सेंटेन्स मध्ये होणारा बदल बघितलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण अज्ञार्थी वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीच करत असताना कोणता बदल होतो हे बघणार आहे। मित्रांनो आपण यासाठी बेसिक्स म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट स्पीचचे जे बेसिक्स आहेत त्या बेसिक्ससाठी दोन व्हिडिओ केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते व्हिडिओ आधी बघून घ्या, कारण या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी याचे बेसिक्स समजणं खूप गरजेचं आहे। आणि ते बेसिक्स आपण व्हिडिओ नंबर 1 आणि व्हिडिओ नंबर 2 इन्क्लूड केलेले आहेत, तर ते तुम्ही आधी बघा। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अज्ञार्थी वाक्यामध्ये इंडायरेक्ट स्पीचमध्ये बदल करत असताना काय होतं हे बघणार आहोत। तर मित्रांनो इंडायरेक्ट स्पीच करत असताना अज्ञार्थी वाक्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्ता वापरलेला नसतो। अशा प्रकारच्या वाक्यात मित्रांनो जर सेटू वगैरे किंवा यासारखी क्रियापदं असतील तर ती जी क्रियापदं आहे ती क्रियापदं त्या इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये जो भाव दिलेला आहे किंवा ज्या प्रकारचं वाक्य आहे त्याच्यानुसार बदलावी लागतात। मग त्याच्यासाठी आपण मित्रांनो इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये घेतो तसं आस्कडे घेऊ शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथं यासाठी वेगळी क्रियापदं जशी टेल घेऊ शकतो, क्रियापदाच्या अर्थानुसार रिक्वेस्ट घेऊ शकतो, त्याच्यानंतर फॉरबिड घेऊ शकतो, फॉरबिड हा शब्द घेऊ शकतो, त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये इम्प्लोर घेऊ शकतो, हे क्रियापद घेऊ शकतो, त्याच्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये बेग हे सुद्धा क्रियापद घेऊ शकतो, ट्रीट, ॲडवाईस, ॲडवाईस असेल सॉरी ॲडवाईस किंवा रिमाइंड असेल किंवा वॉर्न असेल किंवा एनकरेज असेल, या प्रकारची क्रियापदं आपण मित्रांनो यूज करू शकतो। रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये जोडावं लागतं, तर त्यासाठी आपण यापैकी कुठलंही क्रियापद ज्या प्रकारचा अर्थ त्या वाक्यामध्ये आहे त्यानुसार वापरू शकतो। तर ते जनरली क्रियापद सेटू असतं, तर ते सेटूमध्ये बदल करून आपल्याला यापैकी एखादं क्रियापद यूज करावं लागतं। तर हा झाला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सशी रिलेटेड पहिला नियम की त्या वाक्यातलं जे रिपोर्टेड वर्ब आहे ते रिपोर्टेड वर्ब काढून आपल्याला यापैकी एखादं रिपोर्टेड वर्ब यूज करावं लागतं। हा झाला पहिला नियम। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये ही असते की बऱ्याचदा सेंटेन्समध्ये आपल्याला कर्म ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो ते दिलेलं नसतं, वाक्यामध्ये कर्म किंवा ऑब्जेक्ट दिलेलं नसतं, तर अशा वेळेला आपण त्या वाक्यामध्ये मी असेल, हिम असेल, हर असेल, देम असेल किंवा यू असेल यापैकी एखादा सर्वनाम म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला वाक्यामध्ये वापरावा लागतो, कारण याच्यामध्ये ऑब्जेक्ट दिलेला असेलच असं नाही। त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला आपण डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच जे अज्ञार्थी वाक्याचं करतो त्याची तिसरी महत्त्वाची गोष्ट मी ही असते मित्रांनो की ते जे वाक्य आहे ते रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच एकमेकांशी जोडण्यासाठी जनरली टूचा वापर केला जातो। बघा काय केला जातो, जनरली टूचा वापर केला जातो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर डायरेक्ट इन सॉरी अज्ञार्थी वाक्यामध्ये त्याचं इंडायरेक्ट स्पीच करत असताना रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच एकमेकाशी जोडत असताना आपण पंक्चुएशन्स त्याच्यामध्ये काढून टाकू, तर ते वाक्य आधीच्या रिपोर्टेड वर्बला जोडण्यासाठी आपल्याला टूचा वापर करावा लागतो। आणि जर ते निगेटिव्ह सेंटेन्स असेल, जर दिलेले सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला नॉट टूचा वापर करावा लागतो, नॉट टूचा वापर करावा लागतो। आणि जर वाक्यामध्ये डू डज या प्रकारची काही क्रियापद असतील तर ती आपल्याला काढून टाकावी लागतात, काढून टाकणे। बघा हे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की वाक्य जोडताना टूचा वापर करणे, निगेटिव्ह वाक्य असेल तर नॉट टूचा वापर करणे, आणि डू डज अशी काही क्रियापदं असतील कोणत्या वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू डज या प्रकारची काही वाक्य असतील तर ती काढून टाकावी लागतात। याचबरोबर मित्रांनो एक चौथा नियम हा आहे की बऱ्याचदा वाक्यातले
बऱ्याचदा वाक्यातले शब्द आपल्याला काढून टाकावे लागतात. आता हे वाक्य कोणतं असेल याच्यावर डिपेंड असतं. वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे यासाठी बऱ्याचदा वाक्यामध्ये चेंजेस केले जातात आणि त्या चेंजेससाठी आपल्याला वाक्यातला तो शब्द किंवा ते शब्द काढून टाकावे लागतात की जनरली ते वाक्य व्यवस्थित हवं. आणि पुढचा महत्त्वाचा नियम मित्रांनो हा की जो सगळ्या वाक्यांना लागू पडतो तो हा की मित्रांनो आपल्याला डायलॅक्ट स्पीच करत असताना काळानुसार सर्वनामानुसार किंवा क्रियाविशेषणानुसार किंवा लिंगानुसार किंवा वचनानुसार बदल करावे लागतात वाक्यामध्ये. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर यासाठी मित्रांनो आता आपण पहिल्यांदा वाक्य बघू की जनरली त्या वाक्यामध्ये हे नियम कसे फॉलो केले जातात. एक्झाम्पल बघा मित्रांनो, ही सेल कॉमा इंटू डबल इन्वर्टेड कॉमा शट द विंडो, शट द विंडो, शट द विंडो फुल स्टॉप डबल इन्वर्टेड कॉमा कंप्लीट. आता हे वाक्य मित्रांनो, आता ही सेल शट द विंडो, आता कुणीतरी कुणाला तरी विचारले, काय विचारले की कृपया खिडकी बंद कर. आता याच्यामध्ये एक भाव प्रकट होतोय मित्रांनो, तो भाव आहे तो म्हणजे आस्कड, विचारले. ओके, या वाक्यामध्ये कुठली तरी गोष्ट विचारण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळं इथं सेड जो वर्ब आलाय त्याऐवजी आपल्याला वापरावं लागणार ही आस्कड. ओके, आता शिल्लक राहिलेलं वाक्य शट द विंडो. आता याच्यामध्ये आपल्याला पंक्चुएशन मार्क्स काढूनच टाकावे लागतात. आणि आपण एक नियम बघितला, काय बघितला की रिपोर्टेड वर्ब बरोबर रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी आम्हाला इथं वापरावं लागतं टू. म्हणजे वाक्य कसं होईल, ही आस्कड टू शट द विंडो. आता काळानुसार किंवा सर्वनामानुसार होणारे बदल याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे हे वाक्य या प्रकारे बनतंय. किती साधारण सरळ नियमानुसार बनवलेलं वाक्य आहे. बघ काय केलं आपण याच्यामध्ये सेड ऐवजी, कारण विचारलंय काहीतरी म्हणून आपण इथं असं वापरलं. आणि नियम हा सांगतोय की रिपोर्टेड वर्ड बरोबर रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये तुमचा वापर केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघूया मित्र. एक्झाम्पल, ही सेड टू मी, ही सेड टू मी यू हॅड बेटर कॉमा इंटू डबल इन्वर्टेड कॉमा यू हॅड बेटर, यू हॅड बेटर गेट युअर हेअर कट, हेअर कट म्हणजे केस कापून. ओके, हे वाक्य आता या वाक्याचं मला करायचं आहे इंडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर. ही सेड टू मी, ओके सेड टू मी. आता इथं सेड टू हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो. काय होतंय वाक्यामध्ये आपल्याला अर्थ कळणं किती महत्त्वाचं आहे. यू हॅड बेटर गेट युअर हेअर कट, तू तुझा हेअरकट केलेला बरा. बघा, तू आता ज्यावेळेला आपण हे एखाद्याला सांगत असतोय, ओके ज्यावेळेला आपण ही गोष्ट एखाद्याला सांगत असतो की त्यावेळेला आपल्याला कळतं की बाबा त्या वाक्यामध्ये काय, की यू हॅड बेटर गेट युअर हेअरकट, सरळ सरळ आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये काय केलेलं आहे, सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲडवाईस काय केलंय, सल्ला देण्याचा प्रयत्न की तू तुझे केस कापलेले बरे. त्यामुळे याच्यावरून जो अर्थ निघतोय तो म्हणजे ॲडवाईस ड, सल्ला देणे. त्यामुळे मला इथं सेड टू ऐवजी काय वापरावं लागणार आहे, ॲडवाईस ड. ही ॲडवाईस ड मी टू, वाक्य रिपोर्टेड वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच जोडण्यासाठी मला काय वापरावं लागणार आहे, टू वापरावं लागणार आहे. पुढं वाक्यात शिल्लक राहिलेले शब्द यू हॅड बेटर, आता जो अर्थ सांगायचा आहे तो ॲडवाईस्ड मध्ये ऑलरेडी सांगितलेला आहे, त्यामुळे मला इथे यू हॅड बेटरची गरज नाही, यू हॅड बेटरची मला इथे गरज नाही. शिल्लक राहिलेलं वाक्य गेट युअर हेअर कट, टू गेट, गेट. आता ही युअर हा शब्द इथं आलाय मी साठी, बरोबर हा शब्द इथं मी साठी आलाय. आपल्याला सर्वनाम इतर बदल, इतर बदल जे आहे ते बदल इतर वाक्यांप्रमाणे करावे लागतात. इथं मी यू आहे तसे लिहू शकत नाही, इथं मी बद्दल शब्द वापरलेला आहे त्यामुळे मला घ्यावं लागेल माय हेअर कट. याचा अर्थ ही सेड टू मी यू हॅव बेटर गेट युअर हेअर कट या वाक्याचं इंडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर झालं, ही ॲडवाईस मी टू गेट माय हेअर कट. बघा किती साधा सरळ आणि सोपा नियम आहे याच्याशी रिलेटेड. अजून एक वाक्य बघायला, डोंट गो नियर द फायर, डोंट गो नियर द फायर डबल इन्वर्टेड कॉमामध्ये हे वाक्य आहे. ही सेड
आता आपण बघितलं मित्रांनो की कर्ता जरी शेवटी दिलेला असेल तरी सुद्धा तो आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो. ही आता याच्यामध्ये काय, डोंट गो नियर द फायर, जा किंवा ज्याला आपण अग्नी म्हणतो अग्नीच्या जवळ जाऊ नको. बघा सरळ सरळ आपल्याला या वाक्यामध्ये कळतंय की वॉर्निंग देण्याचं काम केलेलं आहे. बरोबर, वॉर्निंग की बाबा तू अग्नीच्या जवळ किंवा जाळाच्या जवळ जाऊ नको, वॉर्निंग देण्याचं काम इथे केलेलं असल्यामुळं आपल्याला इथं वॉर्निंगशी रिलेटेड क्रियापदाचा वापर करावा लागेल. कारण ते वॉर्निंगशी रिलेटेड क्रियापद आहे वॉर्न्ड. ही वॉर्न्ड. आता डोंट गो नियर द फायर कुणाला म्हटलंय, ओके कुणाला म्हटलंय, इथं दिलेलं नाही. मग कुणाला म्हटलंय इथं दिलेलं नसेल तर त्यासाठी आपल्याला कर्म वापरावं लागतं. मग काय वापरू शकतो आपण, मी वापरू शकतो, ही वापरू शकतो, हर वापरू शकतो, यू वापरू शकतो, ओके कुठलाही आता आपण करता वापरू शकतो. आपण ही वापरू, ही वॉर्न ही, ओके. आता रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टेड वर्ब, रिपोर्टेड स्पीच बरोबर आपल्याला रिपोर्टेड वर्ब जोडायचं आहे. शिल्लक राहिलेलं आपल्याकडे मॅटर आहे डोंट गो नियर द फायर. आपण बघितलं जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल, आता डोंट या वाक्यामध्ये यूज केलं याचा अर्थ निगेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला वाक्य जोडताना वापरावं लागतं नॉट टू. ओके, पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण फक्त टू वापरू शकतो, पण निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपल्याला नॉट टू वापरावं लागतं. सो ही वॉर्न ही नॉट टू गो नियर द फायर, टू गो नियर द फायर. आता या गो मध्ये कुठलाही बदल झालेला नाही मित्रांनो, आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन हे आहे मित्रांनो की टू हे इन्फिनिटिव्ह आहे, आणि नेहमी टू बरोबर जे कुठलंही क्रियापद वापरलं जात असेल ते मूळ रूपातच वापरलं जातं. आणि त्यामुळं एखाद्या क्रियापदाच्या पूर्वी जर टू असेल तर ते क्रियापदाचं मूळ रूप असतं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, त्यामुळं काळानुसार याच्यामध्ये बदल झालेला नाही. तर हा होता मित्रांनो आपण रिलेटेड वे अज्ञार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्याच्या डायरेक्ट स्पीचमध्ये कसं रूपांतर केलं हे मी अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत नियमांना अनुसरून तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी तुमच्या काही शंका असतील तर त्या मला तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना खरंच ग्रामरमध्ये खूप शंका आहेत, ज्यांना ग्रामर सुटत नाही किंवा ग्रामरमध्ये जे खूप मागे पडतात, त्यांना अवश्य या प्रकारचे व्हिडिओ रेफर करा किंवा पाठवा. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.